मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलेल्या बाप्पांचं पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी जड अंतकरणाने भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. गणपतीची स्थापना केल्यानंतर काही घराण्यांकडे 1.5 दिवस, 5 दिवस व 10व्या म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार येथील गंगापुत्र अडसरे, खांडेकर, पाटणकर, लोहगावकर, सोवळे आदी घराण्यांच्या 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन संपन्न झाले. ज्येष्ठ नेते सुरेश तात्या गंगापुत्र, भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शामराव गंगापुत्र यांच्यासह गंगापुत्र परिवारातील दिलीप गंगापुत्र, भूषण गंगापुत्र, विकी गंगापुत्र यांच्या घरातील 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आला. घरांमध्ये बाप्पांची आरती करून दही भाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. बाप्पांचा जयघोष करण्यात आला. विसर्जनाच्या ठिकाणी म्हणजे गौतम तलावावर परत बाप्पांची आरती करण्यात आली. पुढच्या वर्षी लवकर या अशी साध घालत 1.5 दिवसांच्या बाप्पांना जड अंतकरणाने निरोप देण्यात आला. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे. यावेळी दिलीप वंदना, कामिणी, विशाल, मनोज, युवराज तथा बंटी, रुद्र, प्रयाग आदीसह गंगापुत्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. टेन्सन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.